नांदुरा येथील रहिवासी असलेला सिद्धांत देवीदास मोरे वय 5 वर्ष या मुलाचा 14 दिवसांपूर्वी अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल मध्ये शस्त्रक्रिया झाली होती। मात्र शस्त्रक्रियेनंतर सिद्धांत याला वारंवार ताप येत असल्यामुळे नातेवाईकांनी त्याला पंजाबराव हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते। मात्र शनिवारी दुपारी 11:30 वाजता दरम्यान मुलाची तब्येत अचानक बिघडल्याने त्याचा मृत्यू झाला। सिद्धांत याच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी रुग्णालयात एकच गोंधळ केला होता। सिद्धांतच्या नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे। ह्या डॉक्टर लोकांनी हे नाही म्हटलं आहे की बाबा त्याला लघवीचा प्रॉब्लेम आहे का कोण्या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे हे सांगत नव्हते हे डॉक्टर लोक। त्यांनी हे म्हटलं होतं की बाबा आम्ही या मुलाच्या बाबाने हे म्हटलं होतं का आम्ही डॉक्टर साहेब का अच्युत महाराजच्या इथं नेऊ शकता का। पण ह्या डॉक्टरनं अमित सर यांनी म्हटलं होतं का बाबा काही बोललेच नाही याच्यावर हे बाहेर गेलं आहे 12:30।